हिंगोली जिल्ह्यातील दारू बंद व्हावी यासाठी महिलांनी पालकमंत्री यांना निवेदन दिलं. हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचा पाठलाग करून पोहगर पारडी येथील महिलांनी दारूबंदीचं निवेदन संपूर्ण हिंगोली जिल्हाभरात गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी असताना स्थानिक गुन्हे शाखेला आणि दारूबंदी अधिकाऱ्यांना फक्त अवैध देशी दारू वितरक आणि विक्री करणाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं यश मिळत नसल्याचं दिसून येतंय. हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदीसाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला असून या तक्रारीची दखल तात्काळ घ्यावी यासाठी पोहकर पारडी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे आणि पोलीस अधीक्षक सतीश कुमार देशमुख यांना निवेदन दिलं. परंतु हिंगोली जिल्ह्यातील मुजूर अवैध देशी दारू फेरीवाल्यांवरती कारवाईचा बडगा बसेल का याकडे हिंगोलीकरांचं लक्ष आहे. या अगोदर पण कळमनुरी तालुक्यातील राजदर येथील महिलांनी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं. अवैध देशी दारू व्यावसायिक दारू विकण्यात मग्न आहेत. या महिला मंडळींकडनं पोलीस अधीक्षक साहेबांनी या देशी दारू विक्रीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. प्रतिनिधी परशुराम जाधवसह प्रभाकर पाटील, न्यूज टुडे 24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.